नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं वाय के डिजिटल मराठीमध्ये तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे आपला तो पी एफ अकाउंटचा नंबर जो असतो यू एन नंबर तो ऍक्टिवेट कसा करायचा या रिलेटेड आहे तर मित्रांनो तुम्ही पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर नक्की खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि शेजारी बेल बेलायकोनवर नक्की प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन येणाऱ्या व्हिडिओची अपडेट तुम्हाला लगेच मिळून जातील जी पहिली व्हिडिओ आपण टाकली होती की यू एन नंबर कसा काढायचा आता आपण यू एन नंबर तर आपल्याला कळाला आहे आता तो ऍक्टिव्हेट कसा करायचा हे आज आपण पाहणार आहोत तर कसला विलंबन करतात थेट व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिलं आपल्याला ई पी एफ इंडिया ह्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर यायचं आहे तिथे आल्यानंतर ना आपल्याला काहीसा असा इंटरफेस दिसेल ह्या इंटरफेसवर तुम्हाला जी क्रॉसची खून दिसते तिथं तुम्हाला क्लिक करायचे आणि हा जो पॉपअप स्क्रीन आहे ती कॅन्सल करायची आणि खाली के वाय सी अपडेशन मेंबर यावर क्लिक करायचे त्यावर क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला जे साईटला वरती तीन डॉट दिसतात तिथं जाऊन तुम्हाला डेस्कटॉप साईट करून घ्यायचे तर डेस्कटॉप साईट ना, ना तुम्हाला पूर्ण स्क्रोल करून खाली यायचे आणि ऍक्टिव्हेट यू ए एन यावर क्लिक करायचे तर यावर क्लिक, क्लिक ना काहीशी असे स्क्रीन तुमच्या पुढे ओपन होईल त्याच्यानंतर ऍक्टिवेशन युअर यू एन यावर क्लिक करायचे ना हिथं जी इन्फॉर्मेशन जी तुम्हाला विचारेल किंवा मागेल ती तुम्हाला तिथं फुलफिल करायची आहे जसं की यू एन नंबर असेल मेंबर आय डी असेल आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल जे की आपण तिथं के वाय सी करताना सबमिट केलेलं असतं तर सगळ्यात पहिलं तुम्हाला यू एन नंबर टाकायचा आहे जर तुम्हाला यू एन नंबर म्हणजे टाकायचा नसेल तर आपण आधार कार्ड नंबरला तो लिंक ऑलरेडी आहे त्यामुळे तुम्ही आधार कार्डवर क्लिक करून आधार कार्ड नंबर जरी टाकला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यानंतरनं तुम्ही जी पण कमांड चूज कराल त्या नंबरचं तुम्हाला तिथं टाकायचं आहे त्याच्यानंतरनं तुम्हाला नाव टाकायचं आहे तुमची जन्मतारीख टाकायची जन्मतारीख तुम्हाला डी एम एम वाय वाय ह्या स्वरूपात टाकायची आहे जसे की पहिली डेट ना मंथ ना इयर आता इथं मी टाकतोय दोन हजार ऑगस्ट आठ तर तुम्हाला जशी तुमची जी जन्मतारीख आहे ती तुम्ही तिथं टाकू शकता त्याच्यानंतरनं जी आपण इन्फॉर्मेशन आधी भरलेली आहे जी आपण पी एफच्या अकाउंटला इन्फॉर्मेशन दिलेली आहे तीच इन्फॉर्मेशन इथं टाकायची आहे कुठलीही चूक करू नका जेणेकरून तो यू एन लॉक होऊ शकतो यू एन लॉक करायचा नाही आहे आपल्याला त्याच्यानंतरनं मोबाईल नंबर विचारलेला आहे जो मोबाईल नंबर तुम्ही पी एफ अकाउंटला जोडलेला आहे किंवा जो मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक आहे असाच मोबाईल नंबर तुम्हाला तिथं टाकायचा आहे दुसरा टाकला तर तो ते अकाऊंट लॉक होईल तुम्हाला नंतरनं त्याचा खूप प्रॉब्लेम तयार होऊ शकतो किंवा तुमचं ॲक्टिवेशन लांबणीवर पडू शकतं ना तुम्हाला इथं जो कॅपचर दिसतो तो कॅपचर टाकायचा आहे त्यानंतर ना ऑथेंटिकेशनवर क्लिक करून पुढे जायचं आहे त्याच्यानंतर ना मित्रांनो हे तुम्हाला दिसत असेल ही स्क्रीन आली असेल जे तुम्ही भरलेले आता तिथं आपण गेट ओ टी पीवर क्लिक केल्यानंतरनं एक ओ टी पी मला आलेला आहे ओ टी पी आल्यानंतरनं ते पुन्हा एकदा आपल्याला सगळे इन्फॉर्मेशन जी मेन मेन इन्फॉर्मेशन आहे जसं की मोबाईल नंबर असेल डेट ऑफ बर्थ त्याच्यानंतरनं नेम असेल आणि यू एन नंबर असेल तर तेच दाखवते आणि खाली आपल्याला आय एग्री हे बटन आलेलं आहे आय एग्री बटनापुढं ओ टी पी आय डी आलेली आहे जसं की आप तुम्हाला माहीत असेल की ओ टी पी हा जो मेन मेन ज्या वेबसाईट असतात गव्हर्नमेंटची वेबसाईट असेल किंवा गुगलचं कुठलंही काम असेल तर आपल्याला दोन ओ टी पी येत असतात एक ओ टी पी तो आपल्याला दि ऑन स्क्रीन दिसत असतो आणि एक ओ टी पी असतो तो, तो आपल्याला मोबाईल नंबरवर आलेला असतो जसं की इथं मी खाली स्क्रीनशॉट एक लावलेला आहे तर इथं वीस पंचवीस हा ओ टी पी ऑलरेडी दिलेला आहे आणि आपल्याला इथं एक्कावन्न एकाहत्तर हा ओ टी पी टाकायचा आहे वॅलिडेट ओ टी पीवर क्लिक करून ॲक्टिवेट यू एन वर क्लिक करायचं आहे हे केल्यानंतर ना मित्रांनो तुम्हाला इथं एक ग्रीन कलरचा बॉक्स येईन आणि त्याच्यामध्ये लिहिलेला असेल की युअर तिथं ग्रीन कलरचा बॉक्स आल्यानंतर ना तिथं तुम्हाला लिहिलेला असेल की युअर यू एन इज ॲक्टिवेटेड तर मित्रांनो तो ग्रीन कलरचा बॉक्स स्वतः तुम्हाला येईन तो, तो मला आलेला नाही कारण माझा ऑलरेडी तिथं जो यू एन नंबर आहे माझा तो ॲक्टिवेट केलेला आहे ही व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवली होती मी त्याच्यामुळे तिथं तो, तो प्रॉब्लेम मला आलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ज्यांना कोणाला जर ॲक्टिवेट करायचा असेल यू एन तर त्यांना तर नक्कीच शेअर करा आणि जर अजून काही तुम्हाला अडचण येत असतील यू एन नंबरबद्दल किंवा पी एफ विड्रॉ करायचा असेल किंवा अजून इतर काही तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा जेणेकरून मी त्याच्यावर व्हिडिओ बनवून आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो तर मित्रांनो नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवट